तर येवला बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. गेल्या 3 दिवसांपासून कांदा लिलाव बंद होते, मात्र आज सर्वत्र कांदा लिलाव सुरू झालेला असताना शेतकरी आक्रमक झाले. भाव न मिळाल्याने कांदा शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याचा भाव समाधानकारक मिळत नसल्यामुळेच येवल्यामध्ये कांदा लिलाव बंद पाडण्यात आला. तसंच संतप्त शेतकऱ्यांनी मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. नाफेडची कांदा खरेदी ही घरगुती पद्धतीने होते. मग कोणत्याही मार्केटमध्ये नाफेडची कांदा खरेदी चालू नाही आहे. विशेषतः येवला मतदारसंघात माननीय भारतीताई या देशाच्या मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की इथं कांदा खरेदी चालू होईल, परंतु झाली नाही. आणि सर्व सामान्य शेतकऱ्याचा माल हा 1500 ते 1800 रुपये क्विंटलने विकतोय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24